तर मराठवाड्यामध्ये मराठी ओबीसी एकमेकांची तोंड पाहत नाहीत असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. मराठी ओबीसी संघर्षाला जबाबदार कोण असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी केलाय. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे असं उत्तर यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठा एकमेकांचे तोंड बघत नाही आहेत. वाद एवढा विकोपाला गेलाय. शेतीकडे जाणारा रस्ता अडवला जाता एकमेकाचा. शेतीकडे जाणारा उद्या कुठल्या दिशेनं महाराष्ट्राला नेताय तुम्ही नालायकपणा करून हा खरा विषय इथे येतोय. व्यवहार बंद होत चालले. कोणी लावली आग? कोणामुळे हा संघर्ष उभा झाला? आज माननीय मुख्यमंत्र्यांनी 5 वाजता शिष्टमंडळाला वेळ दिलेला आहे. आमचा प्रयत्न एकच आहे की कुठेही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, दोन समाज एकमेकाच्या समोर उभे राहू नयेत आणि दोन्ही समाजाचं अहित होऊ नये. एखाद्या समाजाला असं वाटणं की आमचं अहित काहीतरी केलं जाणार आहे, सरकार असं करण्याची कुठली आमची मानसिकता नाही आहे. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे, सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे.